जळगाव जवळ मोटारसायकलचा अपघात. आज 12:30 वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस सचिन ठोंबरे विट्याला जात होते. रेवणगावच्या हद्दीत कमानीजवळ एक दुचाकी व त्या शेजारी एक व्यक्ती जखमी अवस्थेत रस्त्याच्या मध्यभागी पडली होती. कोरोनाच्या भीतीने कोणी जवळ जात नव्हते. ठोंबरे यांनी गाडीची पाहणी केली. गाडी डिस्क ब्रेक लॉक होऊन चालू स्थितीत तशीच पडून होती. संबंधित व्यक्तीला नागरिकांच्या मदतीने बाजूला नेले व त्याच्यातील खिशातील आय डी वरून संबंधित व्यक्ती घोटीगावची रहिवासी आहे असे समजले. त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्सला फोन केला व घोटी येथील भाजपचे तालुका संयोजक सुजित कदम यांना कॉल केला. ते लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याबरोबर भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष युवराज भगत, जन आंदोलक विठ्ठल भगत यांनी संबंधित व्यक्तीला ॲम्ब्युलन्समधून विटा येथे एसएसआर हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केले. त्यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना पडळकर यांच्या रुग्णवाहिकेतून मिरज या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. खरंच अशाही परिस्थितीत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या या योद्ध्यांना सलाम.